नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला रियल नंबर्स या चॅप्टरच्या पुढच्या लेक्चरमध्ये जायचं आहे. या अगोदर आता आपण सर्ड्स कशाला म्हणायचं आणि ऑर्डर ऑफ द सर्ड्स हे दोन प्रश्न बघितलेले आहेत. आता आपल्याला पुढे जाण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, तर त्या आपण इथं आता बघणार आहोत. बघा, तुम्हाला माहिती आहे पूर्ण वर्गसंख्या ज्या असतात त्यांचं वर्गमूळ निघतं. उदाहरणार्थ समजा असं असेल वर्गमुळात 9, तर ह्याचं उत्तर किती येतं? 3. म्हणजे 9 वर्गमूळ किती असतं? 3. तसंच वर्गमुळात समजा 16 असेल तर त्याचं उत्तर 4. समजा वर्गमुळात 25 असेल तर त्याचं उत्तर 5. हे सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. मग बघा, आता समजा वर्गमुळात 12 आहे. किती आहे? वर्गमुळात 12. आपल्याला प्रश्न असा असेल की सिम्प्लिफाय, म्हणजे सोपं रूप द्या. काय प्रश्न आहे? सोपं रूप द्या. ह्याचाच अर्थ असे जे वर्गमूळ निघत नाही अशा ज्या संख्या आहेत यांना म्हटलं जातं कॉम्प्लेक्स सर्ड्स. यांना काय म्हटलं जातं? कॉम्प्लेक्स, म्हणजे जरा थोडीशी किचकट आहेत असं म्हणू आपण त्यांना. ह्यांना आपल्याला काय करायचे? सिम्प्लिफाय करायचे, सोपं रूप द्यायचे. तर त्याच्यासाठीचं बघा, जर समजा वर्गमुळात 12 असेल तर ह्याची आपल्याला ह्या 12 फोड करायची असती. आता फोड करायची म्हणजे 12 अवयव पाडायचे असतात. कसे अवयव पाडायचे असतात? तर अवयव पाडताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्यावेळेस तुम्ही त्याचे अवयव पाडता, दोन अवयव पाडणार आपण त्यांचं. अवयव म्हणजे काय सांगतो तुम्हाला, जसं आपल्या शरीराला हात पाय अवयव आहेत तसंच ह्या संख्या ज्या असतात ह्या संख्यांना पण अवयव असतात, म्हणजेच त्यांचे फॅक्टर्स असतात. तर उदाहरणार्थ समजा 12 आहे, हे 12 मी असं लिहू शकतो का? 10 + 2 तर लिहू शकतो. हेच 12 मी असं लिहू शकतो 14 + 2. हेच 12 मी असं लिहू शकतो 8 + 4. पण हेच 12 मी असं पण लिहू शकतो 24 / 2. म्हणजे 12 मी हे वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. हेच 12 मी असं पण लिहू शकतो 4 × 3 = 12, 3 × 4 = 12, 6 × 2 = 12, 2 × 12 = 12, 12 × 1 = 12. या पद्धतीनं पण मी ते 12 लिहू शकतो. आता नेमकं फॅक्टर्स म्हणायचं कोणाला? हे तर त्याचे अवयव आहेत, ह्यांना म्हणायचं. ह्यांना मग नेमकं म्हणायचं कोणाला? तर लक्षात घ्यायचं, फॅक्टर्स हे नेहमी गुणाकारातच असतात. बेरेज वजाबाकी भागाकार यामध्ये फॅक्टर्स नसतात. म्हणजे ज्या ज्यावेळेस तुम्हाला म्हणाल 12 फॅक्टर पाडा, त्यावेळेस तुमच्या हे लक्षात येणार नाही किंवा लक्षात नाही आलं पाहिजे. ते फॅक्टर्स नेहमी कशात असतात म्हणतोय आपण? गुणाकारातच असतात. हे झाले सगळे 12 फॅक्टर्स. आता आपल्याला इथं 12 फॅक्टर्स पाडायचे. आता फॅक्टर्स पाडताना आपल्याला यापैकी कुठल्या तरी एकच घ्यावं लागेल फॅक्टर्स पाडताना, बाकी सगळे घेऊन तर काय चालणार नाही. मग नेमकं त्यातलं फॅक्टर्स घ्यायचं कोणतं? फॅक्टर्स तर भरपूर आहेत. आता 12 जेवढे आहेत, अजून दुसऱ्या एखादी संख्या घेतली तर त्याचे अजून जास्त असतील. मग नेमकं फॅक्टर्स घ्यायचे कोणते? यासाठी एक महत्त्वाचं वाक्य लक्षात घ्यायचं. कुठल्या पण संख्येचं ज्यावेळेस तुम्ही ह्या कॉम्प्लेक्स सर्डमधून सिम्पल सर्ड्समध्ये रूपांतर करत असता, त्यावेळेस त्या संख्येची फोड करताना अशी फोड करायची की ज्या दोन संख्या असणार, फोड किती संख्या असते? त्या दोन संख्या असते. त्यामधल्या एका संख्येचं वर्गमूळ निघलं पाहिजे आणि एक संख्या वर्गमुळात राहिली पाहिजे. काय म्हणलो? एका संख्येचं वर्गमूळ निघलं पाहिजे आणि एक संख्या आतमध्ये राहिली पाहिजे. म्हणजे ह्याचाच अर्थ काय? एक बाहेरून संख्या काढायची आपल्याला, त्यासाठी त्याचं वर्गमूळ निघणं गरजेचं असतं. मग बघा, आता समजा मी 12 फोडी करायचं ठरवलं. आता फोडी फॅक्टर्स कसे असतात म्हणतोय? गुणाकारात, बरोबर आहे. मी समजा 2 × 6 फोड घेतली 12, मला काहीच फायदा होत नाही. का? 2 पण वर्गमूळ निघत नाही, 6 पण वर्गमूळ निघत नाही, बरोबर आहे. मी ह्याची 6 × 2 = 12 घेतली तरी पण काय फरक पडत नाही. पण जर बघा मी ह्याची फोड 4 × 3 घेतली 12 फोड,
4 into 3 घेतली तर इथं मला एक फायदा काय होतोय ह्या 4 चं वर्गमूळ मी काढू शकतो ह्या 4 चं मला माहिती आहे 4 चं वर्गमूळ किती असतं 2 आणि मग वर्गमूळात कोण राहील फक्त 3 This is the simplest form of the given surd given complex surd म्हणलं तरी चालेल समजते का बघा 4 गुणले 3 4 चं वर्गमूळ किती बाहेर निघलं 2 वर्गमूळात कोण राहिलं 3 अजून एक ट्राय करू समजा वर्गमूळात 18 आहे This is complex surd that you have to simple surd मध्ये करायचे तुम्हाला ओके मला पण लई इंग्रजी येत नाही समजून घ्या आपल्याला काय गणित आलं म्हणजे बस मराठी तर इंग्रजी तर काय ले डोकं चालवायचं नाही 18 आहे तुम्हाला काय करायचे आता सिंपल surd मध्ये रूपांतर करायचे ओके मग आता बघा 18 च्या पुढे करायचे ते तुम्हाला मग तुम्हाला माहिती आहे 1 फुट सहित्रिक 18 पण आहे बरोबर आहे 6 चं वर्गमूळ निघतंय का नाही 3 चं वर्गमूळ निघतंय का नाही घेऊन उपयोग नाही 1 फुट आहे बघा तुमच्यापाशी 9 दुने 18 9 दुने 18 9 गुणले 2 मग आता तुम्हाला माहिती आहे 9 चं वर्गमूळ किती निघतं बाहेर 3 आणि वर्गमूळात इथलं 2 आहे असं राहिलं म्हणजेच काय फोड करताना अशी फोड करायची एक संख्या एका संख्येचं वर्गमूळ निघलं पाहिजे आणि एक संख्या वर्गमूळात आहे अशी राहिली पाहिजे बघा एकाचं वर्गमूळ निघलं आणि एक संख्या राहिली एकाचं वर्गमूळ निघलं एक संख्या आत राहिली हे तुम्हाला काय करायचं सिंपल सर्ड मध्ये आता बघा समजा मी म्हणलं तुम्हाला सिम्प्लिफाय करा वर्गमूळात 72 सिंपल सर्ड मध्ये रूपांतर करा तर आता ह्याची फोड कशी करायची एकाचं वर्गमूळ निघलं पाहिजे आणि एक जण वर्गमूळात राहिला पाहिजे मग बघा आता 72 ची मला फोड करता येऊ शकते 18 चौक 72 18 चौक 72 चारचं वर्गमूळ बाहेर निघलं किती आहेत 2 वर्गमूळात किती राहील 18 पण जर मी ह्याच्याकडे बघितलं हा सिंपल झालाय पण हा ह्याच्यापेक्षा पण जास्त सिंपल होऊ शकतो का हे ठरवण्यासाठी तुम्ही परत आतल्या संख्येकडे बघायचा 18 आहे काय 18 चं परत फुडी पडतेल्या का कशा पडतेल्या का फुडी एकाचं वर्गमूळ निघलं पाहिजे एक जण वर्गमूळात तर आत्ताच सोडवलेलं आपण 18 ची फोड काय निघू शकते 9 गुणुले 2 मग हे 2 बाहेर इथलं हाय असं 9 चं वर्गमूळ किती निघलं बाहेर 3 आणि वर्गमूळात कोण राहिलं 2 बेत्रिक 6 वर्गमूळात 2 इथल्या भांड्यात लिहायचं नाही 6 2 भांड्याच्या बाहेर ह्या भांड्यात काय नाही म्हणजे किती असते 2 ती लिहायची गरज नाही नाही तर लिहायचं 6 ह्या भांड्यात भांड्यात चालत नाही हां तर किती आलं 6 वर्गमूळात 2 आता परत विचार करायचा 2 ची फोड पडते का तर 2 ची फोड पडत नाही म्हणजेच काय तर हा झाला सिम्पलेस्ट फॉर्म एकदा फोड करून बघायची जर भागलं तर ठीक अजून सिंपल होत असलं तर अजून सिंपल करून टाकायचं त्याला दुसऱ्या पद्धतीने येऊ शकतो का हे सोडवायला हो समजा एखादा विद्यार्थी फारच हुशार असला त्याला कळलं की 72 म्हणजेच काय आहे तर 36 दुने 72 आहे एखाद्याला 36 चा पाडा येत असेल ती काय म्हणणार सर मला माहिती आहे काय 36 दुने 72 36 म्हणजे ह्याचं वर्गमूळ बाहेर किती निघल 6 वर्गमूळात कोण राहील 2 बघा हे उत्तर आणि हे उत्तर दोन्ही कसे आहेत सारखेच आहेत म्हणजे मोठी संख्या असेल तर जर तुम्हाला कळलं डायरेक्ट असे फॅक्टर्स पाडायचे तर डायरेक्ट असे फॅक्टर पाडले तरी बरोबर आहे आणि अशा पद्धतीने गेला तरी बरोबर आहे
एखाद्याला हा मोठा गुणाकार लगेच आठवू शकतो, जर नाही आठवला तर एखाद्याला असं दोन वेळा सोडवायला जमत असेल तर असं सोडवा, दोन्ही मेथड आहेत. मोठा पाडा आठवला तर मोठ्या पाड्याने जावा, छोटा पाडा आठवला तर छोट्या पाड्याने जावा. आता मी तर म्हणताना म्हणलो 18 चौक 72, पण 4 आधी लिहिलं असं का केलं, कारण 4 वर्गमूळ 2 काढायचं असतं, इकडची संख्या शक्यतो वर्गमूळ येणारी संख्या इकडे लिहायची, इकडे लिहिली तर चुकत नाही पण तिथे लिहिलेलं थोडंसं चांगलं असतं, त्यामुळे इकडेच लिहित जावा शक्यतो. 4 वर्गमूळ 2 18 आहे असं, 18 परतफोड हे जमलं, 9 वर्गमूळ 3 6 वर्गमूळ 2 नाही कळलं, हे लय मोठं वाटत असेल तर ही पण सोपं आहे, 36 × 2 = 6 √2 ओके, 36 √6 जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल, जी पाडा तुम्हाला पटकन लक्षात येत आहे त्या पद्धतीने तुम्ही गेलं तरी चालेल. आता बघा क्वेश्चन नंबर 3 आपला ह्याच्यामधला असा असेल, त्याच्या आधी एकदा उलटी प्रोसेस पण सांगून टाकू तुम्हाला लगेच. समजा असा असेल, 2 √2 2 √3 असा असेल. आता मगाशी आपण आतली संख्या बाहेर काढत होतो आणि बाहेरची संख्या आता आपल्याला आत टाकायची, मगाशी आतली बाहेर बरोबर आहे, वर्गमूळ बाहेर काढत होतो आपण, 36 6 4 2 9 3 अशा संख्या बाहेर काढत होतो. समजा आता आपल्याला ह्या संख्या आत टाकायच्या असल्या तर कशा टाकायच्या, लय सोपं आहे. मला सांगा हे तर काहीच नाही म्हणजे हे जे ऑर्डर किती आहे हो, 2 आहे, हे तर 2 आहे काहीच नाही म्हणजे, ही तर पण ऑर्डर त्यांनी दिलेली आहे ऑलरेडी 3. ज्यावेळेस इथली बाहेरची संख्या आत जाते त्यावेळेस जाताना डोक्यावर ऑर्डर घेऊन जाते, जाताना डोक्यावर काय घेऊन जाते, ऑर्डर घेऊन जाते. म्हणजे हे जर 8 ढकलायची असली आपल्याला संख्या तर इथलं 2 आहे असं गुणले, ही 2 आत जाताना डोक्यावर ऑर्डर घेऊन जाणारे, म्हणजे 2 डोक्यावर घेऊन जाणारे, 2 आतच आहे, हे आतलं 2 हे बाहेरचं 2 आणि ही जी आहे का ही ओ का ही आहे इथली ऑर्डर. मग बघा 2 × 2 = 4 4 × 2 = 8 आलं का इथं 8. आता हिथंच बघा, हिथं जाताना डोक्यावर 3 घेऊन जाईल बघा, मग बघा हिथलं 3 आहे असं गुणुले, हे 2 आत गेलं डोक्यावर कुणाला घेऊन जातंय ऑर्डरला, ह्या 3 घेऊन गेलं बघा, म्हणजे हे कसं येईल 3 × 2 = 3 2 × 3 म्हणजे किती, 2 × 4 = 8 म्हणजेच किती येईल याचं उत्तर, 24. हे आत जायचं असेल तर आत जाताना काय घेऊन जाते डोक्यावर ऑर्डर घेऊन जाते, येते का लक्षात, ओके हां, तर हे एक लक्षात असणं गरजेचं आहे. शक्यतो कुठंच 3 ऑर्डर येणार नाही, सगळीकडे असंच येईल आपल्याला आत नेताना पण आणि बाहेर काढताना पण, इथून पुढं ऑर्डर 2 वरती कुठल्याच गणितामध्ये नाही, त्यामुळे 2 वरच्या ऑर्डरचा जास्त विचार करायची आपल्याला गरज नाही, पण नॉलेजसाठी माहिती असं म्हणून सांगितलं. आत न्यायला पण जमलं पाहिजे, जाताना डोक्यावर 2 घेऊन जायचं, ऑर्डर 2 असते त्यामुळं, ठीक आहे. आता जाऊया आपण डायरेक्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर पुस्तकातला 4 आहे, पुस्तकातला 4 आहे का, हा पुस्तकात 4 नंबरचा आहे, 2.3 प्रॅक्टिस सेटमधला 4th क्वेश्चन आहे, पण आपण जे शिकवतोय त्याच्यात आधी 2 प्रश्न बघितलेत, आपल्या मेथडनुसार हा प्रश्न असेल 3. काय आहे क्वेश्चन 3, तर फक्त सिम्प्लिफाय म्हणतंय, काय म्हणतंय सिम्प्लिफाय, त्यातलं पहिला दिलंय त्यांनी वर्गमुळात 27 सोडवूया मग. चला उत्तराला सुरुवात केल्या, पहिली पायरी वर्गमुळात 27 आहे असं बघून लिहायचं, सगळ्यात सोपी सगळ्याला जमणारी पायरी, पण ह्या पायरीला मार्कच नसतात. वर्गमुळात 27, आता सिम्प्लिफाय करायचं म्हणजे सोपं रूप द्यायचं आहे, याचाच अर्थ 27 तुम्हाला फोड पाडायची, कशी फोड पाडायची, की एकाचं वर्गमूळ निघलं पाहिजे एक जण वर्गमुळात, लगेच लक्षात येते 9 × 27 मग = 9 × 3 = बघा 9 वर्गमूळ
तीन वर्गमूळात कोण राहिलं तीन संपलं तीन वर्गमूळात तीन सिम्पलेस्ट फॉर्म आला त्या तीनची परत फोड होती का नाही प्राईम नंबर आहे फोड होऊ शकत नाही तीन वर्गमूळात तीन हे फायनल उत्तर एका मार्काला घेऊन टाका ठीक आहे चला लगेच दुसरं सोडवून देऊया वर्गमूळात पन्नास वर्गमूळात पन्नास उत्तराला सुरुवात केली पहिली पायरी हाय असं बघून लिहिलं इज इक्वल टू पाडा पन्नासची पोड दहा पाच पन्नास पडते का दहा पाच पन्नास विचार करा बर नाही पडणार कसं काय दहाचं वर्गमूळ निघतंय का नाही पाचचं तरी वर्गमूळ निघतंय का नाही दहा पाच पन्नास फोड होऊ शकती पण आपल्याला कामाची आहे का इथं नाही आपल्याला कशी पाहिजे एकाचं वर्गमूळ निघलं पाहिजे एकजण वर्गमूळात पाहिजे मग पंचवीस दुने पन्नास शाबाश पंचवीस दुने पन्नास पंचवीसचं वर्गमूळ पाच आणि वर्गमूळात दोन संपलं आता यासारखे प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवायला देतोय घ्यायचा तिसरा वर्गमूळात चव्वेचाळीस चौथा वर्गमूळात अठ्ठावीस पाचवं वर्गमूळात चोवीस आता वर्गमूळात चोवीस एक सोडवून देतोय इथं बघा वर्गमूळात चोवीस बरोबर चार सख चोवीस चारचं वर्गमूळ दोन वर्गमूळात राहिले सहा आता सहाची पण परत फोड पडती का पडती की तीन दुने सहा फोड पडती पण आपल्या कामाची आहे का आपल्या कामाची नाही तीनचं वर्गमूळ निघतंय का दोनचं तरी वर्गमूळ निघतंय का मग सहाची फोड पाडून आपल्याला काय फायदा होईल का काहीच फायदा होणार नाही मग बरंच फोड पाडत बसायचं का नाही का उगा पडली फोड पाड पडली फोड पाड असं करायचं नाही सहाची फोड होती पण आपल्याला उपयोगाची नाही त्यामुळं ती आपण सहाची फोड पाडायची नाही समजतंय समजतंय नाही समजलंच पाहिजे अतिशय सोप्या आपल्या मातृभाषेतून शिक्षण चालू आहे मला इंग्रजी येत नाही असं समजू नका बोलू शकतो पण तुम्हाला कळायचं नाही एवढं आहे पाहिजे आपलं इंग्लिश त्यामुळे मी बोलत नाही ठीक आहे सहाव्याचं काय येणार वर्गमूळात पंचेचाळीस आहे तुमच्या तुम्ही सोडवायचे आता ते ओके हे एक दोन तीन चार हे चार तुम्ही सोडवायचे आहेत आपण जाऊया डायरेक्ट आता पुढं मोठी संख्या घेऊन बघू एखादी दोन तीन वेळा फोड करावी लागेल अशी वर्गमूळात एकशे ऐंशी सहा झालती सातव मग वर्गमूळात एकशे ऐंशी पहिली पायरी सगळ्यात सोपी आहे अशी बघून लिहा आता एकशे ऐंशीची फोड पाडायची पण तुम्हाला पटकन पाड पाठ पाहिजे तर पण सहजासहज आपलं पाड एवढं मोठं तरी पाठ नसतात म्हणून आपण काय करू टप्प्याटप्प्याने जाऊ थोडंसं विचार करू की नेमकं जायचं कसं मला सांगा चारचं वर्गमूळ निघतंय का नाही मग पहिल्यांदा काय करायचं आपण इकडं कच्च्या पानावर चारने भागून बघायचं भाग जातंय का आता बघा चार एक चार चारी चोक सोळा उरले दोन अठरा येत चारी चोक सोळा उरले दोन वरने घातला शून्य चार पंचे वीस म्हणजे एकशे ऐंशीला चारने भाग जातोय उत्तर किती येतंय पंचेचाळीस गुणुले चार म्हणजे मी लिहितोय तर चार गुणुले पंचेचाळीस सापडली की फोड मला चार गुणुले पंचेचाळीस फोड सापडली किती चार गुणुले पंचेचाळीस फोड आली बरोबर का मग बघा आता चारचं वर्गमूळ किती निघलं बाहेर दोन वर्गमूळात कोण राहिलं पंचेचाळीस आता मला सांगा पंचेचाळीसची परत फोड पडेल का पण फोड कशी पडली पाहिजे एकाचं वर्गमूळ एक वर्गमूळात एकाचं वर्गमूळ एक वर्गमूळात तर पडती कसं काय बघा आता पंचेचाळीस नवा पाचा पंचेचाळीस हे दोन हाय असं हे नऊ हे गुणुले पाच आता मला माहित आहे दोन नऊचं वर्गमूळ बाहेर किती निघल तीन वर्गमूळात कोण राहिलं पाच मग बेत्रिक सहा वर्गमूळात पाच आता ह्या पाचची परत फोड पडते का तर पडत नाही हे फायनल आन्सर तुमचं सहा वर्गमूळात पाच असेल समजा क्या
क्या क्या किया, 180 का पहले फोड़ किया, कैसे किया, 4 गुणले 45, 4 का वर्गमूल निकला 2, वर्गमूल में 45, 45 का फिर से फोड़, 9 5 45, 9 का वर्गमूल 3, वर्गमूल में 5, 32 का 6, वर्गमूल में 5, ओके हे इथं भांड्यात लिहिजा ना, लिहणार नाही तर बा एखाद्याने जर तसं जर पाठवलं मला इथं आतमध्ये लिहून, इथं आतमध्ये आता ह्याला हे जे विचारलं मी तुम्हाला ऑर्डर किती आहे, ह्याची ऑर्डर किती आहे, काहीच नाही म्हणजे 2 आहे ऑर्डर, ह्याची ऑर्डर झाले आपले ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये, ओके 6 वर्गमूळात 5। आता अति हुशार विद्यार्थी जर असेल माझ्यासारखा सुपर टॅलेंटेड तर एवढं करतच बसणार नाही, मला माहित आहे काय 180 मी उत्तराला सुरुवात करणार, 180 हाय असं लिहिणार, इज इक्वल टू 36 गुणले 5, माझा 36 पाळा पाठ आहे। मग मी काय म्हणणार, मी असलं बारक्या पोरांसारखं करत बसणार नाही, पण तुम्ही हेच करायचंय, तुम्हाला माहीत होतं का 36 5 180 असतं, जर माहीत असेल तर करू शकता, 36 5 180, 36 वर्गमूळ 6, वर्गमूळात 5 झालं फायनल उत्तर, ह्याला जेवढे मार्क आहे तेवढीच ह्याला येते, असं नाही की तुम्ही जास्त पारी लिहिली म्हणून एका मार्काच्या गणिताला तुम्हाला 2 देऊन टाकेल, कधीच शक्य नाही। दिस मेथड फॉलो करा, करेक्ट आहे, यू कॅन यूज दिस मेथड, दिस इज ऑल्सो करेक्ट, यू कॅन यूज एनी ऑफ दीज टू मेथड्स, तुम्हाला जी सोपी वाटती ती मेथड तुम्ही फॉलो करू शकता, पण माझं काय म्हणणं माहिती आहे का, आपल्याला लय मोठं पाड, मला सांगा 30 पर्यंत जरी पाड आपले व्यवस्थित पाठ असतात का, नाही, 36 पाडा पाठ असायचं काहीतरी कारण आहे का, काहीच कारण नाही, खरं सांगू का माझा पण पाठ नव्हता, मग तुम्ही कसं काय केलं म्हणा, मग अशी आपण शिकवलं की आत नेला 6, जर आत नेलं तर डोक्यावर काय घेऊन जातं, इथली इथला वर्ग घेऊन जाईल की डोक्यावर 2 घेऊन जाईल, मग आज जर गेलं तर ती काय होईल 6 वर्ग 36 होईल आत, मग 36 5 किती असतं 180, त्याच्यावरून काढलं गपचप मी आणि तुम्हाला म्हणलं पाडापाठ आहे, माझा पण पाडापाठ नाही, मी पण ह्याच मेथडने गेलो असतो, थोडीशी लांब पडती मेथड पण पोचते जिथं पाहिजे तिथं आपल्याला, आपल्याला शेवटी इथं पोचायचं आहे, असं जावा असं जावा चालते, ओके सिम्प्लिफाय। आता ह्याच्यातच तुम्ही पुढचं एक सोडवायचं, 8 नंबरचं वर्गात असताना तुम्ही, आता तर तुमच्या वर्गात असल्यानंतर लईच वेगळी गोष्ट असते, तुम्ही सगळी समोरून चेअरअप चालू असतो, 25 250 फोड सांगा म्हणलं की पटकन फोड हुडकायला चालू, सगळेजण पोरं पोडं असतात, लगेच ओरडायला चालू, सर मला फोड सापडली मला फोड सापडली चालू असते, पण आता कसं आहे तुम्ही समोरून आहे, पण असू द्या, वर्गात आपण गणित पण चेक करून घेतो, आता गणित चेक आपल्याला व्हॉट्सअपवरती करावी लागतात, 250 वर्गात एखादी संख्या असली, शंका असली, संख्या ना शंका असली तर लगेच तुम्हाला मला विचारलेली होती, पण आता शंका विचारायला थोडंसं जड जाते की पटकन शंका आली लगेच विचारायला असं तुम्हाला पण जमत नाही, असू द्या, आता जो पर्याय आहे आपल्या पुढे ऑनलाईनचा तो तर आपल्याला फॉलो करावाच लागणार आहे, नाहीतर आपण मागं पडेल भरपूर। 250 अजून द्यायचं का एखादं, असं म्हणलं की तुम्ही वर्गात असता सगळेजण म्हणलं असता नाही सर बास, पण हिथं आपल्याला सराव जास्तीत जास्त घ्यावाच लागणार आहे, त्यामुळे देऊन टाको तुम्हाला 112 आणि 10 168 हे 3 आणि मगाच्या ह्याच्या अगोदरचे जे सांगितलेले का ते सोडवून तुम्ही मला व्हॉट्सअपवरती पाठवायचे आहेत, ओके हा झाला आजचा आपला सिम्प्लिफाय हा प्रश्न, पॉज करा।